भारत माता की भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 शिवाजी बोल सियापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की बोलो जी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गो माता की भारत माता की भारत माता की भारत माता की हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. क्रांतिकारकांचे आराध्य दैवत आणि खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य समरामध्ये ज्यांनी क्रांतिकारकांच्या मनामध्ये क्रांतीची ज्योत प्रस्फुलित केली ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकरजी, शिवसेनेचे नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळजी, आपले लोकप्रिय आमदार योगेश सागरजी, आमदार मनीषाताई चौधरी, आमदार सुनीलजी राणे, आमदार अमित साटमजी, रघुनाथजी कुलकर्णी, त्याचप्रमाणे अभिजित अडसूळ, गणेश खणकर, बाळा तावडे, विनोद शेलार, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या देशभक्त माता भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आणि विशेषतः चारकोप विधानसभेच्या सर्व कार्यकर्त्यांचे नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की अतिशय विराट अशी सावरकर गौरव यात्रा आपण या ठिकाणी काढली आणि सावरकर विरोधकांना दाखवून दिलं की तुम्ही कितीही सावरकरांचा विरोध कराल तरी देखील एक एक नागरिक रस्त्यावर येऊन म्हणेल होय मीच सावरकर आहे आणि मीच सावरकर आहे. खरं म्हणजे अतिशय सुंदर असं म्युरल असं शिल्प स्वातंत्र्यवीर सावरकरांचं या ठिकाणी आपण त्याचं देखील उद्घाटन केलं. त्या शिल्पाच्या निर्मात्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे सावरकर गौरव यात्रा ही काढण्याची आवश्यकता का पडली? सावरकरांचा गौरव तर आमच्या मनामध्ये, सावरकर पिढ्यान पिढ्या आम्हाला प्रेरित करतात, पण तरी देखील आम्हाला पुन्हा एकदा सावरकरांचा गौरव करण्याकरता रस्त्यावर उतरावं लागलं. कारण या देशामध्ये असेही काही लोक जन्माला आले, सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले, ज्यांना भारताचा इतिहासही माहिती नाही, भारताचं वर्तमानही माहिती नाही, आणि ज्यांना खऱ्या अर्थानं या देशातला देशभक्त कोण आहे हेही माहिती नाही, देशद्रोही कोण आहे हेही माहिती नाही, ज्यांचा पक्ष चीनी सरकारच्या पैशावर जिवंत राहतो, असे लोक आज सावरकरांसारख्या देशभक्ताला ज्यावेळी दूषण देतात, त्यांना शिव्या शाप देतात, त्यांना माफी वीर म्हणतात, त्यावेळी खऱ्या अर्थानं देशभक्तांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि सांगावं लागतं की खरे देशभक्त सावरकर आहे, तुम्ही देशभक्त नाही, या देशावर पोसले गेलेले तुम्ही या ठिकाणी राजकारणी आहात, यापेक्षा दुसरी कुठली ओळख तुमची नाही. बंधू भगिनींनो,
काय म्हणाले राहुल गांधी? म्हणाले, मी गांधी आहे, मी सावरकर नाही आहे, मी क्षमा मागणार नाही, मी माफी मागणार नाही. राहुल गांधी, तुम्ही कधीच सावरकर होऊ शकत नाही. सावरकर होण्याची अवकाश ही काँग्रेसमध्ये कोणामध्येच नाही. अरे सावरकर होण्याकरता त्याग लागतो, तप लागतं. सावरकर होण्याकरता त्या ठिकाणी मातृभूमी करता, त्या ठिकाणी यातना भोगाव्या लागतात. सावरकर बनण्याकरता 11 वर्ष अंदमानच्या काल कोठरीमध्ये त्या ठिकाणी आपल्या संडासात जेवढी जागा असते त्याही पेक्षा कमी जागेमध्ये राहावं लागतं, आणि तरी देखील भारत माता की जय म्हणण्याची हिंमत दाखवावी लागते. त्यावेळेस खऱ्या अर्थानं सावरकर होता येत. अरे तुम्ही सावरकरी नाही आणि तुम्ही गांधी नाही, हे नकली आडनाव घेऊन तुम्ही जे गांधींचं त्या ठिकाणी सांगता आहात, तुम्ही गांधी नाही. कारण तुम्हाला याची माहिती पाहिजे की ज्यावेळी देशाच्या लोकसभेमध्ये बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता आणि त्यावेळेच्या काँग्रेसने त्याला विरोध केला, त्यावेळी एक व्यक्ती उभा राहिला होता आणि त्यांनी त्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं फिरोज गांधी, जे तुमचे आजोबा होते. त्यांनी देखील सावरकरांना त्या ठिकाणी सन्मानित करण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. पण तुम्हाला इतिहास माहिती कुठे आहे? इतिहासाशी तुमचा संबंध काय आहे? तुम्हाला काय या देशाबद्दल माहिती आहे? आणि म्हणून तुम्ही सावरकर होऊ शकत नाही, तुम्ही गांधी होऊ शकत नाही. बंधू भगिनींनो, सावरकर हे एक असं नाव आहे की ज्याने अगदी कोवळ्या वयामध्ये स्वातंत्र्याकरता चळवळ सुरू केली. या देशामध्ये पहिली सिक्रेट सोसायटी तयार करणारे, पहिली गुप्त कार्य करणारी संस्था तयार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. छोट्या छोट्या तरुणांना एकत्रित केलं आणि त्यांना सोबत घेऊन सावरकरांनी संस्था तयार केली आणि त्या माध्यमातून स्वातंत्र्य लक्ष्मीची ज्योत पेटवण्याचं काम हे सावरकरांनी सुरू केलं. आणि तिथपासनं ते सावरकरांनी जे एक व्रत घेतलं ते व्रत शेवटपर्यंत त्यांनी पाळलं. आपल्याला माहितीये, हजारो लाखो क्रांतिकारकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यावेळी त्या ठिकाणी लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्याची ज्योत तयार करणं सुरू केलं, आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा त्यांनी मॅझिनीचं आत्मचरित्र लिहिलं, कारण त्यांना हे माहिती होतं की जर आमच्या तरुणांमध्ये स्फुल्लिंग त्या ठिकाणी प्रस्फुटित करायचं असेल तर जगाच्या पाठीवरचे जे हिरो आहेत त्यांचं चरित्र त्यांना सांगावं लागेल. आणि त्यानंतर त्या इंडिया हाऊसमध्ये राहत असताना बॉम्ब कसा बनवायचा हे शिकवण्याचं काम सावरकरांनी केलं. पिस्तूल कशा भारतामध्ये येतील हे काम सावरकरांनी केलं. त्या ठिकाणी इंग्रजांना सळो की पळो कसं करून सोडता येईल हे सावरकरांनी केलं. मदनलाल धिंगरासारखा एक तरुण ज्याने अवघ्या 16व्या 17व्या 18व्या वर्षी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं इंग्रजी अधिकाऱ्यांचा खून केला, त्याचा त्या ठिकाणी वध केला, त्याच्या पाठीमागची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्याच्या पाठीमागची प्रेरणा सावरकर होते. या देशामधल्या क्रांतिकारकांना क्रांतीची दिशा सावरकरांनी दिली. आपल्याला माहिती आहे 1857 जे बंड होतं, 1857 जे स्वातंत्र्य समर होतं, या स्वातंत्र्य समराला चिरडल्यानंतर इंग्रजांनी त्या ठिकाणी सांगितलं की शिपायांचं बंड होतं. आणि अशा प्रकारे त्या स्वातंत्र्य समराला पूर्णपणे चिरडून एक अशी पिढी तयार करण्याचं काम इंग्रजांनी केलं की ज्या पिढीला असं वाटायचं की आता इंग्रजांचा सूर्य कधी बुडू शकत नाही. त्यांना असं वाटायचं की ज्यावेळेस इंग्लंडच्या राणीच्या मनामध्ये येईल की आता बस झालं, आता आम्हाला राज्य करायचं नाही, त्यावेळी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मग एखादा प्रस्ताव येईल आणि त्यांच्या भरोशावर आम्हाला स्वातंत्र्य मिळेल
अशा प्रकारची पिढी ही त्या ठिकाणी इंग्रजांनी तयार केली होती. परंतु एकीकडे लोकमान्य टिळकांसारखे आमचे नेते की ज्यांनी सांगितलं इंग्लंडच्या राणीच्या भरोशावर या ठिकाणी स्वातंत्र्य मिळणार नाही, ते आम्हाला भिकेमध्ये नको, स्वातंत्र्य आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आम्ही तो मिळवूनच राहू, हे सांगणारे लोकमान्य टिळक होते. तर दुसरीकडे स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ते सशस्त्र क्रांतीनेच मिळू शकतं, हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 ची लढाई, हे शिपायांचं बंड नाही, 1857 ची लढाई भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं स्वातंत्र्य समर आहे आणि म्हणून त्याच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या इतिहास लिहिणारं पूर्ण पुस्तक लिहिलं आणि हळूहळू हे पुस्तक स्वातंत्र्यवीरांकरता आणि देशाच्या क्रांतिकारकांकरता गीते समान झालं. या पुस्तकाने एक प्रकारे क्रांती केली, या पुस्तकाने लोकांच्या आणि तरुणांच्या मनामध्ये एक क्रांतीची ज्वाला पेटवली. आपल्याला आश्चर्य वाटेल, इंग्रजांनी हे पुस्तक प्रकाशित होऊ दिलं नाही तर आमच्या क्रांतिकारकांनी हाताने लिहून हे पुस्तक प्रकाशित केलं आणि घरोघरी याच्या प्रती गेल्या, तरुणांकडे याच्या प्रती गेल्या आणि त्या प्रती वाचल्यानंतर जो जाज्वल्य देशाभिमान आमच्या तरुणाईच्या मनामध्ये उभा झाला, क्रांतिकारकांची एक मालिका तयार झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल, भगतसिंगांनी देखील याची दुसरी आवृत्ती छापली आणि एवढंच नाही तर आझाद हिंद सेनेमध्ये जे तरुण रिक्रूट व्हायचे नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना सांगायचे की एकदा सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक तुम्ही वाचा म्हणजे आपण कशा करता लढतोय हे तुम्हाला कळेल आणि त्या प्रत्येकाला ते पुस्तक वाचावं लागायचं. हे तेज स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी तयार केलं. खरं म्हणजे ज्यावेळी इंग्रजांच्या लक्षात आलं, आपल्याला आश्चर्य वाटेल, इंग्रजांच्या गुप्तहेर खात्याने सर्वात जास्त पैसा कुठल्या एका क्रांतिकारकाच्या मागे खर्च केला असेल तर त्याचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. सर्वात जास्त पैसा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पाठीशी खर्च केलेला आहे आणि या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे आहेत की त्या ठिकाणी लंडनमध्ये शिकत असताना समुद्राच्या किनाऱ्यावर बसले असताना खऱ्या अर्थानं त्यांना काव्य स्फूर्त आणि त्या ठिकाणी आपल्या मातृभूमीचीच आराधना ते करतात. अशा प्रकारचे स्वातंत्र्यवीर सावरकर की ज्यांनी लाखो क्रांतिकारकांना स्फुरण दिलं आणि इंग्रजांच्या लक्षात आलं की सावरकरांना जर मोकळं ठेवलं तर आपण या ठिकाणी कधीही राज्य करू शकणार नाही, या संपूर्ण तरुणाईला क्रांतीमध्ये परिवर्तित करण्याचं काम सावरकर करतायत. सावरकरांना अटक करून ज्यावेळेस नेत होते, आपल्याला माहिती आहे सावरकर हा कोणाच्या हाती येणारा माणूस नव्हता. त्यांनी त्याही ठिकाणी जहाजात उडी मारली, उडी मारून पोहत मार्सिलिसच्या किनाऱ्यावर गेले, त्या ठिकाणी जाऊन फ्रान्सच्या भूमीमध्ये सांगितलं की आता मी इंग्रजांच्या भूमीत नाही आहे, तुम्ही मला अटक करू शकत नाही. दुर्दैवाने ते फ्रान्सचे पोलीस समजू शकले नाही, त्यांनी त्यांना पुन्हा इंग्रजांच्या हवाली केलं आणि त्यांना पुन्हा भारतामध्ये आणून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. तुम्ही विचार करा, सावरकरांच्या बद्दल इंग्रजांना किती भीती होती. देशामध्ये नाही जगामध्ये एकच उदाहरण आहे, एकच की एकाच व्यक्तीला दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर जगातले एकमेव असे योद्धे आहेत की ज्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या आणि त्या दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर हसायला लागले. त्यांना विचारलं का हसताय, म्हणाले ज्या ब्रिटनच्या सरकारचा आराध्य दैवत हे क्राइस्ट आहे, ज्या ख्रिश्चॅनिटीमध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही, आज त्यांच्याच कोर्टाने माझ्या पुनर्जन्मावर विश्वास ठेवला आणि मला दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या, म्हणजे एकदा मी मेलो तर पुन्हा जन्माला येईल आणि पुन्हा मला जन्मठेप ते देतील. आणि त्याचवेळी त्या जजला उद्देशून सावरकर म्हणतात की अरे 50 वर्षाची शिक्षा तुम्हाला देतोय, तुमचं सरकार तरी दोन जन्मठेपेच्या शिक्षे एवढं चालणार आहे का? हा जो काही अभिमान होता, हा जो काही त्या ठिकाणी त्यांच्यातली शक्ती होती, ताकद होती, तुम्ही विचार करा, अंदमानच्या जेलमध्ये जायचं म्हटल्यानंतर काळ्या पाण्याची शिक्षा झाली
की माणूस परतच येणार नाही हे माहिती असायचं. काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्ये लोकांची अवस्था अशी व्हायची, इतिहासामध्ये लिहिलेलं आहे. अनेक चांगले चांगले क्रांतिकारक त्या ठिकाणच्या अनन्वित अत्याचार सहन करून अक्षरशः वेडे झाले, पागल झाले. अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, काहींनी आत्महत्या केली. इतका अनन्वित अत्याचार त्या अंदमानच्या कारागृहामध्ये सहन करावा लागायचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्या अंदमानच्या कारागृहात नेल्यानंतर त्या अतिशय घाणेरड्या कोठडीमध्ये, अंधार कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. आणि रचना अशी करण्यात आली की अंदमानच्या कारागृहामध्ये कोणालाही फाशी दिली तर सावरकरांना दिसलं पाहिजे की त्या व्यक्तीला फाशी दिली जाते आहे. हा माणूस रोज मेला पाहिजे, हा बघून बघून मेला पाहिजे, हा विचार करून करून मेला पाहिजे. अशा प्रकारची ती कोठडी. आणि त्या कोठडीमध्ये सावरकरांना अनन्वित यातना दिल्या गेल्या. आपल्याला माहिती असेल कोलूचा बैल बनून सावरकरांना त्या ठिकाणी झुंपलं जायचं आणि दिवसभर त्याचा तेल काढावं लागायचं. आणि तेल जर कमी निघालं तर त्या ठिकाणी हंटर मारण्याची शिक्षा दिली जायची. आणि त्या ठिकाणी चालत असताना हंटर मारण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जायचं. अशाही शिक्षा भोगत भोगत त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर भारत माता की जय म्हणत होते. केवळ त्या ठिकाणी कोलूला झुकून तेल काढण्याचंच काम नाही तर त्यांना जेवायला देखील दिलं जायचं नाही. एक घाणेरडी भाकरी दिली जायची, ज्या भाकरीला अळ्या लागलेल्या असायच्या, ती भाकरी खाऊन सावरकरांचं त्या ठिकाणी पोट खराब झालं तरी देखील त्यांना आपल्या विष्ठेकरता देखील बाहेर जाता यायचं नाही. ज्या खोलीत ते असायचे त्या खोलीमध्येच विष्ठा विसर्जन करावं लागायचं, तिथेच त्यांना जगावं लागायचं. पण तरी देखील सावरकरांना हतोत्साहित हे सरकार करू शकलं नाही, इंग्रजांचं सरकार करू शकलं नाही. खऱ्या अर्थानं इतके अनन्वित अत्याचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सहन केले. पण मग अशी अभिजित अडसुळांनी सांगितलं खरं आहे, अरे सावरकर जर माफीवीर असते ना तर अशा अत्याचारांनी कोणी त्या ठिकाणी हतोत्साहित झाला असता, संपला असता, मेला असता, आत्महत्या केली असती, पागल झाला असता, किंवा इंग्रज सरकारला शरण गेला असता. पण या स्वातंत्र्य वीराची हिंमत बघा, त्याही कालावधीमध्ये 6000 कविता त्या ठिकाणी त्यांनी एका काळ्या दगडानं भिंतीवर लिहिल्या. आणि या सगळ्या कविता कंठस्थ करून त्यानंतर त्या सगळ्या कविता संग्रहाच्या रूपानं प्रकाशित केल्या. कारण कुठलीच जेल आणि कुठलाच अन्याय त्यांच्या मनातनं स्वातंत्र्य लक्ष्मीला बाहेर काढू शकत नव्हता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेलमध्ये देखील त्या ठिकाणी सत्याग्रह सुरू केला. कारण जो अनन्वित अत्याचार त्या ठिकाणचा बारी नावाचा जेलर ज्या प्रकारचा अनन्वित अत्याचार तिथल्या कैद्यांवर करत होता त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं. सावरकरांना शिक्षा झाली, 6-7 दिवस जेवायला दिलं नाही, पण सावरकरांनी त्याची चिंता केली नाही. आणि त्या ठिकाणी शेवटी 1-2-3 वर्ष संघर्ष केल्यानंतर तिथल्या कैद्यांनाही अधिकार मिळायला लागले. आणि हा बारी जो होता, जो अनन्वित अत्याचार करायचा, जो त्यांना सांगायचा तुम्ही धर्मांतरण करा, जो त्यांच्यावर फार भयानक अशा प्रकारचे अत्याचार करायचा, त्या बारीलाही जेरीस आणण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. अरे या ठिकाणी राहुल गांधींना कदाचित माहिती नसेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू देखील त्याच जेलमध्ये होते. पण 4-4 वर्ष दोघं बंधू काळ्या पाण्याच्या शिक्षेला आहे, पण एकमेकाचा चेहरा पाहत नाही, माहीत नाही कुठे आहेत, काही माहीत नाही. अचानक दोघं एकमेकासमोर येतात, काय क्षण असेल विचार करा. 4-4, 5-5 वर्ष एकाच जेलमध्ये दोघंही अनन्वित अत्याचार सहन करतायत, पण माहिती नाही कुठे आहे, कोण आहे, काय आहे. आणि अचानक एकमेकासमोर येतात, काय त्यांच्यामधला तो संवाद असेल. त्याही वेळी तो संवाद हा नव्हता की तुझ्या घरी काय चाललं, माझ्या घरी काय चाललं, आपल्या घरच्यांचं काय चाललं. तो संवाद हाच होता की भारतीय स्वातंत्र्याकरता आपल्याला अजून काय करता येईल. ज्यांना हे माहिती नाही उद्या जिवंत राहणार आहे की नाही, ज्यांना हे माहिती नाही आपल्यावर किती अत्याचार होणार आहे, ज्यांना हे माहिती नाही आपलं खानदान तरी चाबीत राहील का. पण हे बंधू, हे काय कुटुंब होतं. सगळे तीनही बंधू स्वातंत्र्य लक्ष्मीच्या त्या ठिकाणी संपूर्ण समरामध्ये स्वतःला झोकून देणारे आणि काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्या ठिकाणी ही स्वातंत्र्य लक्ष्मी की जय म्हणणारे हे बंधू. आणि म्हणून खऱ्या अर्थानं 11 वर्ष त्या काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली.
आणि हे भोगत असताना हे हरामखोर लोक जे सांगतात त्यांनी माफी मागितली. अरे हरामखोरांनो ते बघा त्यांनी काय लिहिलंय. त्या ठिकाणी कोर्टात केलेला अर्ज आहे आणि त्या अर्जामध्ये शेवटी सावरकर म्हणतात मला माहिती आहे तुम्ही मला सोडणार नाहीये, मला नाही सोडलं तरी चालेल, पण जे बाकीचे आहेत त्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो इतर सगळ्यांना सोडून द्या. त्यामुळे सावरकरांना त्याही क्षणी माहिती होतं सावरकरांनी अर्ज केला तो स्वतः करता नाही, केलेला अर्ज त्या इतर सगळ्या कैद्यांच्या वतीनं केलेला अर्ज होता. किंवा ज्या किंग जॉर्ज या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या कैद्यांना सोडा, सगळ्या राजकीय कैद्यांना सोडलं, पण त्याही वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सोडलं नाही, कारण इंग्रजांना माहिती होतं हा डेंजरस आहे, हे बाहेर आले की आपलं राज्य उठवल्याशिवाय राहत नाही. महात्मा गांधींनी सावरकरांच्या बंधूंना पत्र पाठवून सांगितलं की सावरकरांना अर्ज करायला लावा की सगळे राजकीय बंदी सोडले, मी पण राजकीय बंदी आहे, मला त्या ठिकाणी सोडा. आणि एवढंच नाही तर महात्मा गांधींनी लेख लिहिला आणि सांगितलं सावरकरांनी या ठिकाणी राजकीय बंदी आहे, त्यांनी अर्ज केला पाहिजे आणि इंग्रजी सरकारने त्यांना सोडलं पाहिजे. बंधू भगिनींनो, सगळेच स्वातंत्र्य सेनानी आमच्याकरता महान आहे, पण एक फरक सांगू इच्छितो. अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानी असे आहेत की ज्यांचा आज आपण उदो उदो करतो, त्यांना इंग्रजांनी जेलमध्ये तर टाकलं पण त्यांच्या मर्जीच्या जेलमध्ये टाकलं, जेलमध्ये तर ठेवलं पण सगळ्या सुखसोयी त्यांना दिल्या, जेलमध्ये तर ठेवलं पण त्यांच्या घरचा कूक हा त्या जेलमध्ये त्यांच्याकरता जेवण बनवायचा, सकाळी वर्तमानपत्र यायचे, दिवसा वाचायला पुस्तकं असायची. तेही स्वातंत्र्य संग्राम सेनानी महानच आहेत, पण त्यांची आणि सावरकरांची तुलना कशी करता येईल. 11 वर्ष प्राणांतिक यातना भोगून देखील भारत माता की जय म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुलना या लोकांची होऊ शकत नाही. आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल नेहमीच काँग्रेसला त्या ठिकाणी भीती राहिली आहे. 2 स्वातंत्र्यसंग्राम सेनानी असे आहेत, एक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे नेताजी सुभाषचंद्र बोस. काँग्रेसला माहिती होतं की नेताजी सुभाषचंद्र बोस हा असा व्यक्ती आहे की ज्यांना काँग्रेसने हिरो बनवलं ते सगळे नेताजी सुभाषचंद्र बोसांसमोर फिक्के आहेत. आणि म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोसांना देखील काँग्रेसने कधीच त्यांची जागा मिळवून दिली नाही. पण बंधू भगिनींनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य इथपर्यंत मर्यादित नाही आहे. ज्यावेळी त्यांना सोडलं 28 वर्ष, हा व्यक्ती विचार करा, जीवनाचे 28 महत्वाचे वर्ष हा व्यक्ती काळ्या पाण्यात आहे, मग रत्नागिरीच्या जेलमध्ये स्थानबद्धतेत आहे. जीवनाचे 28 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी एक प्रकारे जेलमध्ये काढलेले आहे. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाज सुधारणेचं कार्य सुरू ठेवलं. सावरकर हे केवळ स्वातंत्र्य संग्राम सेनानी नाही आहेत, ते केवळ प्रखर हिंदुत्ववादी नाही आहेत, तर ते विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादी आहेत. हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी सांगितली, मगाशी त्याचा उल्लेख झाला की सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत हा जो आसमंत संपूर्ण हा जो काही आमचा भूभाग आहे, या भूभागामध्ये राहणारा जो व्यक्ती या भूमीला आपली मातृभूमी मानतो, आपली पुण्यभूमी मानतो, इथल्या संस्कृतीला आपली संस्कृती मानतो, इथल्या मानकांना आपली मानकं मानतो, असा व्यक्ती त्याची पूजा पद्धती काहीही असली तरी हिंदू आहे हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विज्ञाननिष्ठ हिंदुत्व मांडलं. जातीच्या भिंती तोडून टाकण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. सावरकर म्हणाले, ज्या दिवशी वेद आम्ही काही लोकांपुरतं मर्यादित ठेवले त्या दिवशी आम्ही गुलामगिरीमध्ये गेलो आणि म्हणून वेदांची मुक्ती केली तर गुलामगिरीतनं आमची मुक्ती होईल. ज्या दिवशी आम्ही आमच्याच काही भाऊबंधांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जातीच्या भिंतींमध्ये बांधून टाकलं आणि जातीवाद सुरू केला त्या दिवशी आम्ही संपलो आणि म्हणून जातीतनं ज्या दिवशी मुक्त हो त्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्हाला मुक्ती मिळेल. रोटी बंदी बेटी बंदी सगळं संपलं पाहिजे आणि आम्ही सगळे हिंदू एक आहोत, जाती नाही, पंथ नाही, धर्म नाही, तर सगळे आम्ही एक आहोत, एका आईची संतान आहोत हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. कुठल्याही प्रथेला परंपरेला विज्ञानावर तोडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते.
अंधश्रद्धेला कधी थारा दिला नाही. अंधश्रद्धेच्या विरुद्ध कार्य करणारे सावरकर होते. त्या ठिकाणी ज्यांना अस्पृश्य म्हटलं, अस्पृश्यता जोपर्यंत संपणार नाही भारत महान देश होऊ शकत नाही सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि त्या ठिकाणी तथाकथित ज्यांना त्या काळामध्ये अस्पृश्य म्हटलं होतं त्या लोकांना सगळ्यांच्या पंक्तीमध्ये बसण्याचा अधिकार हा सावरकरांनी दिला. त्यांच्याकरता मंदिर उघडण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. आणि जाती प्रथेच्या विरुद्ध बंड पुकारून या संपूर्ण व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थानं विज्ञाननिष्ठ सावरकर असतील, या ठिकाणी जाती प्रथा निर्मूलन करणारे सावरकर असतील, किंवा ज्या माय मराठीचा आम्हाला अभिमान आहे त्या माय मराठीला खऱ्या अर्थानं समृद्ध करणारे सावरकर असतील, सावरकरांचा भाषा शुद्धीवर फार मोठ्या प्रमाणात अभ्यास होता. आणि त्यांचा आग्रह देखील असायचा आपली स्वभाषा जी आहे ती टिकली पाहिजे, त्या स्वभाषेचा अभिमान त्यांना होता. आणि म्हणून अनेक मराठीला त्या ठिकाणी जे शब्द आहेत ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत. महापौर आपण म्हणतो हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय, विधानमंडळ आपण म्हणतो हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय, असे शेकडो शब्द या मराठी भाषेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणायचे की जोपर्यंत आपल्यामध्ये छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान जागृत होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी स्वतंत्र होऊ शकत नाही. आणि आपल्याला माहिती असेल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ही आरती लिहिणारेही स्वातंत्र्यवीर सावरकर होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरची आरती या ठिकाणी लिहिली. आणि म्हणून खरं तर त्यांच्या जीवनावर बोलत राहिलो तर एक तास देखील कमी पडेल. मी तर अगदी मोजके 4-5 मुद्दे त्यांच्या जीवनातले आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण दुःख आहे की जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफी वीर म्हणतात. अरे तू तुमच्यावर शरम करा, शरम करा, तुम्ही शरम करा, शरम करा. अशा निर्लज्ज लोकांवर खऱ्या अर्थानं या ठिकाणी टीका करायला देखील मला लाज वाटते, कारण त्यांची तेवढीही पात्रता नाही जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजू शकत नाही. त्यांची तेवढीही पात्रता नाही. अरे तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगता त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला, स्वर्गीय इंदिरा गांधींनी त्यांचा गौरव केला, यशवंतराव चव्हाणांनी त्यांचा गौरव केला. आणि तुम्ही कुठले कालची आलेले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफी वीर म्हणता. पण दुर्दैव एक अजून आहे, ते माफीवीर म्हणताय आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचेही मित्र बसलेले आहेत. खरं म्हणजे ही इतकी शर्मेची गोष्ट आहे की रोज त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस करतं. सन्मान्य उद्धव ठाकरेजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगिक होते अशा प्रकारचा एक अंक काढला. पण हे त्याचा निषेध नाही करू शकले, खुर्ची महत्वाची होती, निषेध नाही करू शकले. आणि आताही काय, रोज सावरकरांचा अपमान झाल्यानंतर आम्हाला हे चालणार नाही, आम्हाला हे चालणार. अरे ते चालवताच आहे, काय चालणार नाही. हे कसं आहे माहिती आहे, जे पूर्वीचं काँग्रेसचं सरकार होतं ज्यावेळेस पाकिस्तान आपल्या इथे बॉम्बस्फोट करायचा त्यावेळेस ते सांगायचं आम्ही तुमचा निषेध करतो, ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे म्हणायचं तीव्र शब्दात निषेध करतो, मग ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे मग म्हणायचे अति तीव्र शब्दात निषेध करतो, मग ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे म्हणायचे आता युनायटेड नेशनला जाऊन सांगतो तुमचं नाव. अरे नरेंद्र मोदींसारखा एक नेता आला, बॉम्बस्फोट झाल्याबरोबर सर्जिकल स्ट्राईक केला, पुन्हा आमच्यावर हल्ला झाला, एअर स्ट्राईक केला. खऱ्या अर्थानं काम करायचं असतं तर असं करायचं असतं. जर तुमच्यामध्ये स्वाभिमान असेल तर तो स्वाभिमान तुमच्या कामामध्ये दिसला पाहिजे, तुमच्या ऍक्शनमध्ये दिसला पाहिजे, तुमच्या कृतीमध्ये दिसला पाहिजे. शब्दांमधला स्वाभिमान कामाचा नाही आहे, तो वेगळी स्वाभिमान आहे, तो दुटप्पी स्वाभिमान आहे. खरा स्वाभिमान हा जर तुमच्या कृतीत असता तर त्या ठिकाणी ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यरला चपला मारल्या होत्या तसाच राहुल गांधीच्या फोटोला चपला मारण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही आणि तुमच्या सेनेने केलं असतं. पण खरी शिवसेना आता आमच्या सोबत आहे, बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी राहुल गांधीला जोड मारण्याचं काम देखील आम्हालाच करावं लागलं, ते तुम्ही केलं नाही. बंधू भगिनी,
हे जे काही चाललेलं आहे, मला असं वाटत की हे विसरले आहेत आपले विचार काय आहेत, हे विसरले आहेत की आपण कोणाच्या पोटी जन्म घेतला. अरे सरकार येतील जातील, एखादं सरकार राहील राहणार नाही, एखाद्या वेळेस तुम्ही राजकीय दृष्ट्या युती कराल नाही करणार तो काही प्रश्न नाही आहे. तुम्हाला ज्यांच्या सोबत जायचं आहे त्यांच्या सोबत जा, पण हे होत असताना सावरकरांचा अपमान जर तुम्ही सहन करणार असाल तर मला असं वाटत की कुठेतरी याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, नुसतं तोंडाने बोलून चालत नाही. हिंमत दाखवा हिंमत, ती हिंमत तुमच्यामध्ये नाही. आणि मग बातम्या सोडतात बातम्या. म्हणाले ते काय आहे की राहुल गांधींना आता पवार साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही बोलू नका. अरे राहुल गांधीच्या तोंडून येऊ द्या ना, एकदा म्हणू द्या ना राहुल गांधींना, एक ट्विटर डिलीट करू द्या राहुल गांधींना. अरे ते तर सोडून द्या, ज्या राहुल गांधींसोबत तुम्ही आहात प्रत्येक राजीवजींच्या जयंतीला तुम्ही राजीवजींना मुख्यमंत्री म्हणून हार घालत होता. मला एक बाळासाहेब ठाकरेंची जयंती दाखवा की ज्या दिवशी सोनिया गांधी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींनी साधा ट्विट तरी केलाय, साधा ट्विट तरी केलाय. एक दाखवा, एक. कधीच नाही, कधीच नाही. त्यामुळे तुम्हाला कोणाही सोबत जायचं असेल तरी जाऊ द्या, आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, आम्ही भगवा सोडणार नाही, आम्ही भगवा सोडणार नाही. अलीकडच्या काळामध्ये बाजार बोंगे ही मोदी साहेबांवर बोलतात. त्या बाजार बोंग्यांना सांगू इच्छितो, अरे वेड्यांनो, सूर्याकडे पाहून थुंकाल, थुंकी तुमच्या तोंडावर पडेल, सूर्यावर पडू शकत नाही. त्यामुळे या बाजार मुलग्यांना, हे राऊत फाऊट दाऊत जे काही असतील त्यांना सांगून देतो, मोदींकडे तोंड करून थुंकण्याचा प्रयत्न करू नका. तुमची थुंकी तुमच्या चेहऱ्यावर पडते आणि तो थुंकीने लगबगलेला तुमचा चेहरा पाहण्याची इच्छा कोणाचीही नाही आहे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे जेवढे वेळा सावरकरांचा अपमान करतील तेवढे वेळा या भारतातला नागरिक पेटून उठेल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर की जय असं म्हणून रस्त्यावर येईल आणि यांना यांची औकात दाखवून देईल, हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, स्वातंत्र्यवीर सावरकर की, सावरकर के सम्मान में, सावरकर के सम्मान में, सावरकर जी का ये अपमान, सावरकर जी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान.